प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात आज चौघांचा कोरोनाने मृत्यू. सांगली जिल्ह्याचा कोरोना बाधितांच्या आकड्याने हजारी ओलांडली. सांगली जिल्ह्यात आज चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला असून यात महापालिका क्षेत्रातील तिघे व मिरज तालुक्यातील बेळंकीच्या एका रुग्णाचा समावेश आहे. आज अखेर सांगली जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 33 पोहोचली आहे. सांगली जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने गेल्या 3 कोरोनावर चांगलेच नियंत्रण मिळवले होते, पण गेले 8-10 जिल्ह्यात कोरोनाचा जोर वाढताना दिसत आहे. अखेर आज सांगली जिल्ह्याने कोरोनाच्या आकड्याची हजारी पार केली आहे. आज दिवसभरात 63 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. काल 954 कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात होते. आज 63 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात एकूण 1013 कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. आज सापडलेल्या रुग्णांपैकी आटपाडी तालुक्यात 1, कवठेमंकाळ तालुक्यात 2, तळेगाव तालुक्यात 1, खणापूर तालुक्यात 7, मिरज तालुक्यात 5, शिराळा तालुक्यात 3, तासगाव तालुक्यात 2, वाळवा तालुक्यात 2 आणि महापालिका क्षेत्रात तब्बल 40 रुग्ण सापडले आहेत. असे एकूण 63 कोरोनाबाधित आज सापडले आहेत. आजवरच्या सर्व रुग्णांची संख्या 1013 वरती गेली आहे, तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 435 इतकी असून 545 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 33 इतकी आहे. यात आजच्या दिवसात चौघांचा कोरोनाने बळी गेला आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.